या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित या तालुक्याचे अनुभवी गट शिक्षण अधिकारी श्री सुभाषजी बावनकुळे साहेब यांच्यावर विराजमान असलेले श्री मेश्राम सर तसेच सर्व विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख ज्या ठिकाणी ही कार्यशाळा संपन्न होते आहे त्या वास्तूमध्ये त्या शाळेचे मुख्याध्यापक प्रिन्सिपल साहेब या ठिकाणी उपस्थित नवभारत साक्षरता कार्यक्रम हा तालुका स्तरावर आम्ही या शैक्षणिक सत्रामध्ये 2024-25 यापैकी आत्तापर्यंत आम्ही 532 असाक्षरांची नोंद केलेली आहे. त्यांना VT-सुद्धा स्वयंसेवक नेमून दिलेले आहे आणि त्याचं टॅगिंगचं काम सुरू आहे. येत्या काही दिवसामध्ये आमचे जे 630 उद्दिष्ट आहे ते पण आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण आपल्या चमूमध्ये असलेल्या संपूर्ण गटसाधन केंद्रातील साधन व्यक्ती आणि केंद्रप्रमुख मुख्याध्यापक यांच्या मदतीनं या असाक्षरांचं कार्यक्रम आपण पूर्णत्वास नेण्याचं प्रयत्न करत आहोत. नमस्कार, माझे पूर्ण नाव जितेश गोविंदराव कृष्णजय आहे आणि मी मुरमाडी या गावच्या नवसाक्षरता अभियान कार्यक्रमाअंतर्गत स्वयंसेवक आहे. माझ्याकडे नवसाक्षरांची संख्या 11 आहे. तसेच माझे लर्नर आणि VT टॅग करून मी उल्हास ॲपवर नोंद केलेली आहे. तसेच मागील वर्षी मी प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे. तसेच दिनांक 1 सप्टेंबर 2024 मी नवसाक्षरांचे नियमित वर्ग घेत आहे. तसेच त्या अभ्यासक्रमामध्ये त्या वर्गामध्ये मी त्यांना अंकाची ओळख, अक्षरांची ओळख तसेच त्यांना डिजिटल या संदर्भात माहिती सांगण्यासाठी म्हणजे त्यांना डिजिटल ओळख व्हावी म्हणून तीसुद्धा मी त्यांना माहिती देत असतो. तसेच त्यांची या माध्यमातून त्यांची प्रगती थोड्या प्रमाणात मला दिसून येत आहे आणि हे अभियान मी असे सुरू ठेवेन आणि नवसाक्षरांचा विकास करण्यास मदत करेन. या ठिकाणी नवसाक्षरांची नोंदणी झालेली असून त्यांचे गावनिहाय वर्ग सुरू आहेत आणि वर्गांमध्ये नवसाक्षरांना त्यांच्या कौशल्योपयोगी असे ज्ञानाचं मार्गदर्शन होत आहे आणि त्यातून आमचे नवसाक्षर हे ज्ञान ग्रहण करून आपल्या नित्य चालणाऱ्या जीवनाप्रमाणे त्याचा वापर त्यांचा उपयोग त्यांना होत असल्याचे उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. मागील 2 वर्षापासून सुरू असलेला हा उपक्रम पुढे 2027 चालणार आहे आणि आमचे पढ़ते जाना है, सबको मंजिल की सीढ़ी चढ़ते जाना है. सुबह सवेरे सूरज के
संग तुम जग जाओ, होमवर्क जो तुमको मिला है उसको दोहराओ। सुबह सवेरे सूरज के संग तुम जग जाओ, होमवर्क जो तुमको मिला है उसको दोहराओ। छोड़ के पीछे दुनिया को चलते जाना है, चलते जाना है, बढ़ते जाना है, बढ़ते जाना है, हम सबको मंजिल की सीढ़ी चढ़ते जाना है, हम सबको मंजिल की सीढ़ी चढ़ते जाना है। कॉपी कलम किताब को बैग में तुम डालो, मम्मी ने जो लंच दिया न करे न दिखा। कॉपी कलम किताब को बैग में तुम डालो, मम्मी ने जो लंच दिया न करे न दिखा। चलो चलो स्कूल की घंटी अब बजने को है, अब बजने को है, बढ़ते जाना है, बढ़ते जाना है, हम सबको मंजिल की सीढ़ी चढ़ते जाना है, हम सबको मंजिल की सीढ़ी चढ़ते जाना है। आणि गेल्या वर्षी त्यांनी नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलारी येथे परीक्षा केंद्रावर नियोजित परीक्षा दिली होती। त्याचा फायदा त्यांना कसा झाला आपण त्यांच्या शब्दात आपण विचारून घेऊया। बाबाजी तुमचं नाव काय आहे? तुम्ही कुठे राहता? कोलारी। तुम्ही शाळेमध्ये गेल्या वर्षी परीक्षा द्यायला गेले होते का? मग तिथे तुम्हाला काय काय शिकवलं? कवडी का खडू आणि नाव लिहायला शिकवले। आता तुम्हाला सही करता येते का? अच्छा, तर आता हे सही तुम्हीच केली ना, म्हणजे तुम्हाला नाव लिहिता येते। तर घरी असं तुम्ही वाचत जाता का कधी कधी? अच्छा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे। आता तुम्ही घरी नाचवायला शिकवत जा। ध्यान करो रोज अपने विद्यालय को समय पे तुम आओ, टीचर जो भी तुमको सिखलाए वो ध्यान करो। सदा गुरु की मानो बात, जो आगे बढ़ना है, आगे बढ़ना है, बढ़ते जाना है, बढ़ते जाना है, हम सबको मंजिल की सीढ़ी चढ़ते जाना है, हम सबको मंजिल की सीढ़ी चढ़ते जाना है, हम सबको मंजिल की सीढ़ी चढ़ते जाना है।